विधानसभा निवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले, त्यानंतर राज्यात कोणत्याही राजकीय पक्षानं अद्याप सरकार स्थापनेचा दावा केला नाही। त्यानंतर राज्यपालाने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे। यावेळेस विशेष म्हणजे आमचं ठरलंय म्हणणाऱ्या भाजप शिवसेना महायुतीमधील 50-50 घोळ संपत नसल्यामुळं हा तिढा वाढत जाऊन आमचं बिघडत चाललंय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री तुझा की माझा यावरून सेना भाजप आमने सामने आले आहेत। मात्र या सगळ्याची भविष्यवाणी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मतदानाच्या आधीच केली होती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार अंतिम टप्प्यात असताना एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये झालेल्या एका प्रचारसभेमध्ये वक्तव्य केलं होतं की 2014 निवडणुकीत युती तोडली नसती तर भाजपाचा एकट्याचा मुख्यमंत्री दिसला नसता, येणारा मुख्यमंत्री मात्र भाजपाचा नसेल तर युतीचा असणार आहे असं एकनाथ खडसे म्हणाले होते। त्यानुसार भाजप शिवसेनेच्या या तूतुमयमाचा एकनाथ खडसे यांना आधीच अंदाजा आला होता असं म्हणावं लागेल। दरम्यान 13व्या विधानसभेची मुदत आज शनिवारी संपुष्टात आली। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापनेबाबतची प्रक्रिया सुरू केली। मोठा पक्ष असलेल्या भाजपाची सत्ता स्थापनेसाठी त्यांनी विचारणा केली, मात्र भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापनेबाबत असमर्थता दर्शवली किंवा नकार दिला। आता शिवसेना किंवा राज्यपाल काय पावलं उचलते आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची काय भूमिका राहते याकडे सगळ्यांच्या नजरा वळलेल्या आहेत। अशा संबंधित अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका। लवकरच घेऊन पुढची बातमी, तोपर्यंत रजा द्या। जय महाराष्ट्र।